लाडकी बहीण योजनेसाठी 1 जुलैपासूनच आता महिलांची मोठी गर्दी होते. हीच गर्दी पाहून सरकारनं अटीही कमी केल्यात. तर अर्ज करण्याचा कालावधी 15 दिवसांवरून 2 महिन्यांपर्यंत केलेला आहे. तसंच 2 महिन्यात कधी देखील अर्ज केला तरी पैसे पूर्ण 2 महिन्याचेच मिळणार आहेत. पाहूयात. लाडकी बहीण योजनेसाठी तहसील आणि सेतू कार्यालयांवर होणारी गर्दी काही कमी होताना दिसत नाहीये. डोमेसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्याची अट सरकारनं शिथिल केली तरी या दाखल्यांसाठी धावाधाव सुरूच आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ही महिलांची मोठी गर्दी होते. गर्दी कमी करण्यासाठी सरकारनं कालावधी वाढवण्याचा आणि अटी कमी करण्याचाही निर्णय घेतलाय. अर्ज करण्यासाठीचा कालावधी 15 दिवसांवरून 2 महिन्यांपर्यंत वाढवण्यात आला. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करतील त्यांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे मिळतील. डोमेसाईल सर्टिफिकेट ऐवजी 15 वर्ष जुनं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र यापैकी कोणतंही एक कागदपत्र चालेल. 2.5 लाखाच्या उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी आता पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही. 21 ते 60 ऐवजी 21 ते 65 वर्षांपर्यंतच्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल. एका कुटुंबातल्या 2 महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकेल. 60 दिवस अर्ज करण्याकरता दिलेले आहे. 60 दिवसामध्ये जे अर्ज करतील त्यांना 1 जुलैला त्यांनी अर्ज केला असं समजून 2 महिन्याचं पेमेंट मिळेल. ऑगस्ट नंतर जे अर्ज करतील त्यांना ते अर्ज करतील त्या दिनांकापासून या संदर्भातलं पेमेंट मिळेल. अशा प्रकारचा निर्णय हा करण्यात आलाय. आहे की 2 महिन्यासाठी अकाउंट वरती पैसे टाकून मतं मिळवण्याची योजना आहे. ही मतं मिळवण्याची योजना आहे आणि ते लोकसभेच्या पराभवानंतर मरता क्या नाही करता, मरता क्या नाही करता. कुठनं घरातले पैसे द्यायचे? 7 लाख कर्ज होतं महाराष्ट्राच्या डोक्यावर, म्हणजे प्रत्येक माणसाच्या डोक्यावर साधारण 1,60,000 रुपये कर्ज आहे. ते 1,90,000 होईल. आपल्या काय जात आहे? आपल्या खिशातले थोडी पैसे आहेत. डुबला तर कोण डुबेल? महाराष्ट्र राज्य डुबेल. मी थोडी डुबणार आहे. मग करा. महिन्याला 1,500 रुपये देणारी लाडकी बहीण योजना, त्यातच नेहमीप्रमाणे जुलै ऑगस्टमध्ये डोमेसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यासाठी विद्यार्थ्यांची होणारी गर्दी आणि पीक विम्यासाठीही शेतकरी तहसील कार्यालय आणि सेतू केंद्रांवर येत आहेत. त्यामुळे अचानक गर्दी वाढल्यानं वेबसाईट हँग आणि सर्व्हर डाऊन होण्याचे प्रकार वाढलेत. दाखलाची गरज नाही असं काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, तरी सुद्धा तुम्ही आले. ऑप्शन मध्ये ठेवलं आहे ते, ऑप्शन मध्ये ठेवलंय मुख्यमंत्र्यांनी. हे थोडी ना म्हटलंय की आधार कार्ड, राशन आणि बँक पासबुक तुमचं बनवून जाईल म्हणून. आता कुठे कुठे हॉस्पिटल बंद झाले आहे, ग्रामपंचायत नाहीये, त्या लोकांनी काय करायचं, कुठून आणायचं सर्व? आता हा फॉर्म मी सबमिटही केला तरी म्हणतात की रिकॉर्ड असेल तर तुम्हाला जन्माचा दाखला मिळेल, नाहीतर मिळणार नाही. मग काय करायचं आम्ही? ती हेच रामायण होईल ना, एवढी आटी घालून ठेवली आहेत ना, त्याच्यामुळे काहीच होणार नाही. आता यांचं 65 वय केलंय, पण शाळा सोडला जाईल कुठं जाणार? तर शाळा सोडल्या केंद्रामध्ये अजूनही एकही फॉर्म आम्ही भरलेला नाहीये. तशी सुविधा आली, एक ऍप आलं, आम्ही महाऑनलाईनवर चेक करतोय, आताही केलं थोड्या वेळा आधी, पण अजूनपर्यंत कुठेही लाडकी योजना ही ऑनलाईन इथं दिसत नाही. महाऑनलाईन जर सुरू झालं तर आम्ही ते लगेच भरणं सुरू करू. आणि झालंय का? आत्ताच्या घडीला नाही झालंय. अर्ज आणि दाखल्यांसाठी पैसे घेत असल्याचा तक्रारी आणि तसे व्हिडिओ समोर आले. बुलढाण्याच्या काळे नावाच्या एका तलाठ्याची अरेरावी करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. हा तलाठी थेट तक्रार करा अशा शब्दात मुजोरी करतोय. या व्हिडिओची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. कर्मचारी भाषा का तुम्ही एवढे मोठे? जास्त बोलत नाही. काऊन काय करता? मग काय करता? मारता का? मारता काय? मारता का? मारता का आम्हाला तुम्ही? एवढी हुकूम झाले कर्मचारी तुमची? तक्रार कर. हा, एवढी हुकूमशाही झाले तुमच्या कर्मचाऱ्याची आम्हाला? एवढी डेरीनं बोलत तुम्ही का? तक्रार करा. तक्रार खेळा का? तोंड नाही पाहत तुम्ही खेळा बुजुर्गचं? अडिशनल आहे, तुम्ही तक्रार करू शकता. कोणतं अडिशनल तुमच्याकडे?
कोणतं अडिशनल तुमच्याकडे? मग घेऊ नका ना तुम्ही, तुमच्याकडे तपलीक होती मला तर एवढी तपलीक जर तुम्हाला होते घेऊ नका ना, बोल ना काढे आर्थर बोल ना हे पण करीन आणि मी चेडगाव चालला रिपोर्ट करा माझ्या आता कलेक्टरला तात्काळ फोन केला आणि तो विषय तात्काळ त्याच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मी, आणि कलेक्टरने मला परत फोन केला की तो ते प्रकरण त्यांनी हे करून त्या ठिकाणी जमलेल्या महिला भगिनींना कुठली गैरसोय होणार नाही याची काळजी खबरदारी घेतली. लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी एकाही रुपयाची फी किंवा शुल्क सरकारनं आकारलेलं नाही, त्यामुळे कुणालाही अर्जासाठी पैसे देऊ नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. आणि तरीही कुणी पैसे मागत असतील तर त्याची तक्रार करा. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.